शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गायमुख ते खारेगाव कोस्टल रोडला महत्व प्राप्त झालंय. या कामाला गती देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता या कोस्टल रोडवर खारेगाव आणि बाळकुंभ येथील जुना आग्र्या रस्त्याला जोडून तिथे जंक्शन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा MMRDA तयार केला आहे. तर दुसरीकडे पालिकेनं रस्ता आणि जंक्शन तयार करण्यासाठी जमिनीचं आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बहुचर्चित गायमुख खारेगाव असा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसंच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची प्रक्रिया पालिका पातळीवर सुरू आहे. अशातच आता हा मार्ग खारेगाव आणि बाळकुंभ येथील जुना अकरा रस्त्याला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते बांधणीबरोबरच जंक्शन उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या कामाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आराखडा तयार केला आहे. पालिकेनं आता आरक्षण फेरबदलासाठी 30 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात. प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.